आणि ते वाटणं चूक आहे असं मला वाटत नाही. परंतु एकेका मार्कासाठीची स्पर्धा त्यातली चढाओढ हे तर थांबलंच पाहिजे. यासाठी आपणच पुढाकार घेऊन परीक्षा स्पर्धा कमी करून मुलांचे कौतुक सोहळे करायला हवे. त्यांना काय येत नाही हे तपासण्यापेक्षा त्यांना काय चांगलं येतं त्यांना काय चांगलं येतं याचं कौतुक व्हायला हवं. प्रधानजी, याही उपायांची अंमलबजावणी करा. जी महाराज. कस्तुरी, तू बस खाली. मुलांनो, तुमचे प्रश्न आम्हाला समजले आहेत आणि आम्ही त्यावर उपाय शोधतच आहोत. पुढच्या बालदरबारापर्यंत त्यावर उपाय शोधलेही असतील. प्रधानजी, या मुलांना आणि हो बाहेरच्या रांगेतील मुलांना सुद्धा खाऊ देऊन घरी पाठवा. होय महाराज. कोण आहे तिकडे? मी महाराज. या मुलांना बाहेर घेऊन जावा आणि या आणि बाहेरच्या मुलांना खाऊ देऊन घरी पाठवा. जी. चला रे मुलांना. काय माहेश्वरी देवी, आपणही आजचा दरबार बरखास्त करूया. प्रधानजी, तुमच्या बहिरेपणामुळे हे प्रश्न दरबारासमोर आले. रसिक हो, अशा रीतीने आमचा महिला बाल दरबार पण अगदी यशस्वीपणे पार पडतो. आता तुम्हाला म्हणून सांगते, एकंदर 15-20 फिर्यादी दाखल झाल्या. पण आजचा पहिलाच बाल दरबार असल्यानं प्रधानजींनी मोजक्यात सारच फिर्यादी निवडल्या. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर घटस्फोटांमुळे मुलांची होणारी परवड, निराधार मुलांचा प्रश्न, बालकामगारांचा प्रश्न, तसंच पाळणाघरात होणाऱ्या मारहाणींचा प्रश्न आणि अरे मी तर बघता बघता यादीच सांगायला लागले. पण आता काळजीचं कारण मिटलं, कारण स्वतः महाराजांनी यात लक्ष घालण्याचं ठरवलं. काहीतरी मार्ग निघेलच. पण हो परीक्षक प्रेक्षक हो, पुढचा बाल दरबाराला नक्की या, कारण वेगवेगळ्या प्रश्नांची कल होते, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजतात. मग पुढचा बाल दरबाराला नक्की या हा.